महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने मैत्री बॉक्स क्रिकेट लीग 2021 एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या सिनेविंगच्या संघासह अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व पत्रकारांच्या संघाचा देखील समावेश आहे. त्यामुळे एरवी कलाकारांच्या प्रश्नासाठी वेगवेगळे भिडणारे पदाधिकारी आता क्रिकेटच्या मैदानात भेटताना दिसणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अभिनेते रमेश परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रक ॲडव्होकेट मंदार जोशी, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील, भाजप चित्रपट आघाडीचे अजय नाईक, रोहन शेट्टी, अमृता मिश्रा, सुशील सर्वगौड, अखिल भारतीय काँग्रेसचे अभिजित जाधव, शिवसेना चित्रपट सेनेचे कौस्तुभ कुलकर्णी आदी उपस्थित होते. रमेश परदेशी म्हणाले, एरवी हे विविध पक्षांचे सिनेविंगचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार एकमेकांसोबत भांडत असतात व कलाकारांचे प्रश्न मांडण्याचा व ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या सर्वांनी आपले हेवे दावे बाजूला ठेवून एकत्र यावे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 14 नोव्हेंबर रोजी पुण्यातील कोथरूड येथील MIT जवळच्या ग्राउंडवर सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. ही क्रिकेट स्पर्धा एक दिवसीय असणार आहे. मैत्री बॉक्स क्रिकेट लीग 2021 महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, भाजप चित्रपट आघाडी, RPI चित्रपट आघाडी, काँग्रेस, शिवसेना चित्रपट सेना, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग आदी पक्षांच्या सिनेविंगचा तसेच पत्रकारांच्या एका टीमचा स्पर्धेत सहभाग असणार आहे असंही परदेशी यांनी सांगितलंय. नमस्कार, मी रमेश परदेशी. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेतर्फे मैत्री बॉक्स क्रिकेट लीग 2021 आम्ही आयोजन केलंय. ही स्पर्धा करण्याचं कारण असं की एरवी कलाकारांच्या प्रश्नासाठी वेगवेगळे भांडणारे आम्ही सगळे पदाधिकारी लोक हे त्या दिवशी एकमेकांना ग्राउंडला प्रतिस्पर्धी असणार आहोत. या स्पर्धेचा हेतू एवढाच की आम्ही एरवी सगळे वेगवेगळे भांडतो, पण भविष्यात कित्येक वेळेला असं होतं की इकडं माझी गरज लागते, तिकडं बाबाची गरज लागते, इकडं मंदारची गरज लागू शकते. शेवटी हेतू आमचा सगळ्यांचा एकच की कलाकारांचा प्रश्न सोडवणं. सो या माध्यमातून खेळा एवढं चांगलं माध्यम एकत्र येण्याचं कुठलंच नसतं, कारण तुम्हाला माहिती आहे क्रिकेट तर त्याहून, कारण भारताचा जवळजवळ क्रिकेट हा धर्म आहे. म्हणून क्रिकेटची स्पर्धा या निमित्ताने सर्व पदाधिकारी आणि यांच्या सगळ्यांच्या एकमेकांशी ओळखी होतील, जेणेकरून कलाकारांचे प्रश्न पटकन सुटण्यासाठी जास्तीत जास्त फायदा होईल. ॲक्च्युली हा याचा हेतू. ही स्पर्धा येत्या 14 तारखेला तुळजाभवानी माता मंदिर आहे रामबाग कॉलनीमध्ये, शाराव लॉन्सच्या समोर. तिथे सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत एकच दिवसाचे असणार आहे. बॉक्स क्रिकेट लीग आहे, अंडरआर्म बॉलिंग असणार त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक संघामध्ये एक मुलगी एक महिला कंपल्सरी खेळणार आहे, असं या स्पर्धेचं स्वरूप आहे. सो येत्या 14 तारखेला सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आपण सगळ्यांनी नक्की यावं आणि ही स्पर्धा आमच्याबरोबरच मोठी करण्यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद.